नमस्कार. महाचर्चामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. म्हणजे याचा चर्चेचा विषय आहे मोबाईल, मुलं आणि मनस्वास्थ्य. मुळात जगभरामध्ये मोबाईलमुळे संपर्क क्रांती झाली. आजकाल स्मार्टफोनचं युग आहे, त्यामुळे केवळ संपर्कच नव्हे तर संपर्क, ज्ञान, मनोरंजनाचं साधन म्हणून देखील मोबाईलकडे आपण पाहतो. आणि वेगवेगळे ॲप्स असतात आणि मुळात इंटरनेट प्रदान करणारं डिव्हाइस म्हणून देखील मोबाईल फोन आहे. आणि म्हणूनच त्याचा वापर जास्तीत जास्त वाढलेला आहे. हा जास्तीत जास्त वापर किंवा अतिरेकी वापर आपण म्हणू शकू. त्याची उपयुक्तता तर आहेच मोबाईलची, मात्र तो उपद्रवी तर ठरत नाहीये ना, किंवा त्यामुळे दुष्परिणाम होत आहेत का, शारीरिक आणि मानसिक सुद्धा. आणि खास करून आजचा जो विषय आहे मुलांसंदर्भात आहे, आणि मुलांवरती त्यांच्या मनस्वास्थ्यावरती कशाप्रकारे दुष्परिणाम होत आहेत, ते कसे टाळू शकतो, या संदर्भात आज चर्चा करणार आहोत. चर्चेसाठी काही तज्ज्ञ मंडळींना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून देते. सर्वात प्रथम प्राध्यापक विद्याधर जोशी, उपप्राचार्य वी ग वझे महाविद्यालय मुलुंड. डॉ राजेंद्र बर्वे, मनोविकार तज्ज्ञ आणि माइंडफुलनेस आचार्य. डॉ हरीश पाटणकर, आयुर्वेदाचार्य, समुपदेशक आणि योग अभ्यासक पुणे. आणि डॉ उषा भोईटे पवार, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हे मुंबईतली तज्ज्ञ मंडळी झाली. नागपूर दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये देखील आपल्यासोबत ज्येष्ठ न्यूरोसर्जन डॉ लोकेंद्र सिंग आहेत. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून आज महाचर्चाच्या चर्चेला सुरुवात करतोय. विद्याधरजी, मी सर्वात प्रथम तुम्हाला विचारते की तुमच्या इकडे येणारा जो मुलांचा वयोगट असतो, त्यांचे काही गुण वैशिष्ट्ये असतात, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये असतात. ते थोडीशी चंचल असतात, बंडखोर असतात, मात्र मागच्या 20 वर्षांमधली मुलं आणि आत्ताची मुलं याच्यामध्ये, तुमच्या महाविद्यालयामध्ये येणाऱ्या मुलांमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय का, आणि तो कशामुळे? फरक तर निश्चितच आहे, पण तो मोबाईलमुळेच फरक पडलेला आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं याच्यासाठी ठरेल की 10वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर हातात नवा कोरा मोबाईल विद्यार्थ्याच्या आला आणि तो आनंद सोबत घेऊनच त्याने महाविद्यालयामध्ये पहिलं पाऊल टाकलं. असं घडणारी पिढी ही आता मागे पडली, म्हणजे ही पिढी मागे पडून त्याला 8-10 वर्ष झाली असं आपण म्हणूया. आता जी पिढी आमच्याकडे येते ती मोबाईल रेडी पिढी येते. मोबाईल रेडी पिढी म्हणजे ती कदाचित शिक्षकांपेक्षा किमान 25 पावलं मोबाईलच्या वापरामध्ये पुढे असते. आणि त्याच्यामुळे बदल घडत आहेत, काही चांगले बदलही घडत आहेत, पण ते मोबाईलमुळेच घडत आहेत असं आता म्हणता येणार नाही. कारण साधारण वयाच्या 2-3 वर्षापासूनच मोबाईल वापरायला सुरुवात होणं हेही आता आपल्याला नवीन नाही. त्याच्यामुळे मोबाईलच्या वापराला सरावलेली पिढी आमच्या हातामध्ये येते आणि मग त्याच्यामध्ये जे काही बदल घडत जातात यात काही चांगले असतात, सकारात्मक असतात, काही नकारात्मक असतात, पण मोबाईलचा वापर हे एक कारण आहे, हे एकमेव कारण आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि मोबाईलचे केवळ दुष्परिणामच नाहीत, इतके महत्वाचे उपयोग आहेत. मागाशी मी जसं म्हटलं, संपर्क, ज्ञान, मनोरंजन यासाठी देखील वापर होतो, मात्र अतिरेकी वापर किंवा ऍडिक्शन आपण म्हणू शकू, व्यसनी होता कामा नये. डॉक्टर बर्वे, तुमच्याकडे येते मी. मनोविकार तज्ज्ञांकडे येणारी जी पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये जर का आपण बघितलं तर आजकालच्या काळामध्ये तुमच्याकडे मोबाईलचे दुष्परिणाम मनस्वास्थ्यावरती झाल्यामुळे येणारी पेशंटची संख्या वाढते असं वाटतंय का? केवळ मोबाईलच्या वापरामुळे किंवा अतिवापरामुळे बिघडलेली पिढी असं आपण आता म्हणतोय, ती आता सर म्हणाले त्याप्रमाणे ते केवळ विद्यार्थी गटातली मंडळी आहेत असं नाही, तर अगदी लहान 4-5 वर्षापासून ते अगदी 70-80-85 वर्षापर्यंत जे मोबाईल वापरायला सुरुवात करतात किंवा मोबाईल वापरून ते आता त्यात माहिर झालेले आहेत अशी सगळी पिढी आहे. म्हणजे आय सी ह्यूज रेंज ऑफ मोबाईल युजर्स आणि त्यामुळे ते अब्युजर्स पण तितके जास्त झालेले आहेत. अर्थात आपल्याला त्याचे दुष्परिणाम किंवा त्याचे डायरेक्ट परिणाम आपल्याला तरुण पिढी किंवा लहान मुलं यांच्यावर दिसतात, पण जी वयानी सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याकरता मोबाईल तर एक मोठं वरदान ठरलेलं आहे. कारण ते घर बसल्या आपल्या पहिली दुसरीतल्या मैत्रिणीशी, मित्राशी चर्चा करू शकतात आणि त्यांच्याशी गप्पा मारू शकतात, काय कुठे आहेत याची पण चौकशी करू शकतात आणि कनेक्ट राहू शकतात. याचे जे दुसरे परिणाम आहेत ते पण त्याच्यावरती मी नंतर सांगणार आहे, परंतु खूप वाईड स्प्रेड असा त्याचा वापर आहे आणि तो या जितकं आपलं वय वाढतं तसा त्याचा वापर जास्त आणि अतिवापर कमी असं माझ्या लक्षात आलेलं आहे. तरुण पिढीमध्ये लहान मुलांच्या मध्ये मोबाईलचा वापर खूप जास्त झालेला आहे. एकूणच मी या सगळ्या गोष्टीकडे इंटरनेट अडिक्शन म्हणून जास्त बघतो. आता असं आहे की अशा प्रकारच्या मनोविकाराच्या प्रेझेंटेशनमध्ये बदल
जे होत असतात त्याचा एक सर्वसाधारण अभ्यास करणारी खूप मोठ्या संस्था असतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, अमेरिकेमध्ये DSM म्हणून एक मोठी संस्था आहे, ती या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असते. आणि त्यांनी नुकतंच आता इंटरनेट ऍडिक्शन नावाचं एक सिंड्रोम आहे की अशा प्रकारचा एक मनोविकार रेकॉग्नाइज झालेला आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्याचं स्वरूप केवळ आपण गप्पामध्ये किंवा आपण चर्चेमध्ये येत आहे असं नाही, तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मनोविकारांची जी एक यादी असते त्याच्यामध्ये त्याचा समावेश झालेला आहे. बरोबर, म्हणजे ही एक धोक्याची घंटा आपण म्हणू शकतो. एक कॅटेगरी आली आहे ज्याचा मला तो उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे की ज्याच्यामध्ये आपण जर इंटरनेटवर नसलो तर आपलं काय होणार या भीतीने ग्रासलेले पण लोक आहेत. म्हणजे जितके इंटरनेटवर आहेत तितके जर इंटरनेटपासून जर दूर गेले तर मी काय मिस आउट करतोय असे पण तरुण मंडळी जास्त आहेत. त्याचप्रमाणे आता माझ्याकडे 14-15 वर्षाच्या मुलाची केस आली होती, त्यांनी ऍक्सिडेंटली केवळ म्हणजे केवळ अपघातानं तो इंटरनेटवर सर्फ करत असताना त्याला पॉर्नोग्राफीच्या काही साईट्स मिळाल्या. तो 7वी किंवा 8वीत मुलगा असेल, 13-14 वर्षाचा मुलगा असेल, आणि त्यांनी पॉर्नोग्राफीमध्ये समलिंगी संभोग पाहिले आणि आता गेली 4 वर्ष तो सतत ते पाहतो आहे. आणि मनामध्ये अशी शंका निर्माण झालेली आहे की पालकांच्या त्या मुलाच्या स्वतःच्या की मी खरोखरच समलिंगी आहे, म्हणजे अशा प्रकारची मला आकर्षण आहे की केवळ मला बघितल्यामुळे या सगळ्या गोष्टी वाटायला लागल्या. अशा कॉम्प्लेक्सिटीज खूप निर्माण झालेल्या आहेत. डॉक्टर, तुमचा अनुभव खूप गाढा आहे, तुमच्याकडे अनेक पेशंट्स येत असतील, तुमच्याकडनं तुमचे अनुभवही जाणायचे आहेतच. डॉक्टर बर्वेज जसं म्हणत होते तसं वरदान आहेच मोबाईल, मात्र त्याचा शाप होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची असते. पाटणकर सर, तुमच्याकडे येते मी. मोबाईलचे जे दुष्परिणाम होत असतात त्या दुष्परिणामांपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही समुपदेशन केंद्र चालवता, मुळात त्याची गरज का भासली आणि एकंदरीत कशा प्रकारच्या केसेस आजकाल येत आहेत? नक्कीच, कारण काय होतं की बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आपण चांगले परिणाम तर बघतोच आहे की मोबाईलचा अभ्यासासाठी मुलं वापर करतायत. आजकाल 10वीचा 12वीचा हे सुद्धा अभ्यास मुलं मोबाईलवरती करतायत. हा भाग एक बाजूला झालाच, आता बर्वे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने एक दुसरी बाजूही आहे. पण आम्हाला आता असं जाणवतं की एकदा तो मोबाईल हातामध्ये घेतला की तो लवकर ठेवावा असं न वाटणं, अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास झाला तरी सुद्धा तो बाजूलाच न जाणं, अमनस्कत्व अशी एक संज्ञा आयुर्वेदामध्ये आलेली आहे. म्हणजे त्या मुलाचं लक्षच नसतं, बाजूला कोणी आहे का, कोणी आपल्या समोरून जातंय का, कशातही त्याचं लक्ष नसतं. डोळ्यांवरती येणारा ताण वेगळा, भीती वेगळी, चिंता वेगळी, नैराश्य वेगळं, मग याच्यातून जाणवत जाणारा एकटेपणा, मग आपण एकटेपणा वाटतोय असं वाटतं. म्हणजे आपण म्हणतो ना आजकाल की फेसबुकवर 5-5 हजार मित्र असतात, पण त्याला काही झालं तर भेटायला एकही येत नाही. म्हणजे इथपर्यंतची ती अवस्था होते. आणि तो जो एकटेपणा, ती भीती, नैराश्य, चिंता हे जे मग हळूहळू वाढायला लागतं, डोळ्यांचाही ताण वाढायला लागतो, त्याच्यावरून आपल्या मेंदूवरती ताण येतो आणि मग विस्मरण व्हायला सुरुवात होतो. म्हणजे खरं तर आपण बघतो की मोबाईलमुळे आता इन्फॉर्मेशन भरपूर पटकन अवेलेबल झालेली आहे, पण नॉलेज नाहीये. म्हणजे ज्ञानाधिष्ठित पिढी जी आहे ती त्यामुळे कुठंतरी मागे पडते की काय असं वाटायला लागतं. म्हणून या सगळ्यांचा विचार करताना एक फार मोठा आपण त्याला म्हणूयात की टप्पा आहे. म्हणजे अगदी आई वडील आता मूल जेवण करत नाहीये म्हणून त्याने खावं म्हणून त्याच्यासमोर मोबाईल पकडतात की खा बाळा खा बाळा खा, आणि नंतर त्या मुलाला कळतं की आता तो मग ब्लॅकमेल करायला लागतो की आता मोबाईल बघितल्याशिवाय मी जेवणार नाही, मोबाईल दिल्याशिवाय मी तुझ्याबरोबर बाहेर गाडीत पण येणार नाही, मोबाईल दिल्याशिवाय मी मामाच्या गावाला पण जाणार नाही. आणि मग मामाच्या गावाला जाताना दिवसभर त्या गाडीमध्ये सुद्धा मोबाईल बघतात, आणि मामाच्या गावाला गेलं तरी आपण कसं पूर्वी खेळायचो, आता हे खेळत नाहीत, तिथे बघून तिथे बसून सुद्धा मोबाईलवरतीच बसतात. म्हणजे मला वाटतं की हा भाग जो आहे कुठे थांबायचं हे नाही कळालं की त्याचं व्यसनात रूपांतर झालंच. म्हणून म्हणजे कुठे थांबायचं हे प्रत्येकाने किंवा पालकांनी, मुलांच्या बाबतीत त्या मुलाला जर का कळत नसेल तर पालकांनी जाणायला पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती करायला हवी. डॉक्टर उषाताई, तुमच्याकडे येते मी. ग्रामीण भागामध्ये म्हणजे आजचा जो आपला विषय आहे मोबाईल, मुलं आणि मनस्वास्थ्य, ग्रामीण भागामध्ये तसा त्याचा वापर कमी होत असेल नाही का, किंवा दुष्परिणाम कमी दिसत असेल असे एक सर्वसाधारण धारणा आमच्या मनात असते, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आताच डॉक्टरांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की अगदी 8 वर्षापासून 2 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत हे ॲडिक्शन वाढत गेले. आणि एक असा समज आहे की ग्रामीण भागामध्ये ह्याचं प्रमाण कमी असेल किंवा हे लोन तिथपर्यंत पोहोचलं नाही, आणि शहरी भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात की 5वीच्या मुलाकडे पण अँड्रॉइड मोबाईल असतो अशी तक्रार
प्रकार आहे किंवा वाचनात येतं. पण वस्तुस्थिती अशी आहे की आता ग्रामीण भागाचं चित्र थोडंसं विदारक व्हायला लागलंय. कारण आम्ही जेव्हा समाजामध्ये बघतो शिकवतो आणि विशेष करून 8वी 9वी 10वीचे जे शिकवणारे शिक्षक आहेत तर त्यांना ह्याची जास्त तीव्रता जाणवते. कारण काही विद्यार्थी चोरून मोबाईल आणण्याचं प्रमाण सुद्धा म्हणजे लपवून ठेवणं आणि मग ऑफ तास असला की त्याच्यामध्ये काहीतरी गेम्स वगैरे खेळणं किंवा थोडंसं डिस्ट्रॅक्ट होईल असं काही गोष्टी करणं तर काय की विद्यार्थ्यांना असं वाटतंय ना की म्हणजे गेम्स आहेत पबजी सारखा गेम आपण आता पेपरमध्ये वाचतोय. पण ते विद्यार्थी ज्या वेळेला असं संध्याकाळी किंवा शाळा सुटल्यानंतर 9वी 10वीच्या गटातले विद्यार्थी असतील किंवा 11वी 12वीच्या गटातले विद्यार्थी असतील तर 4-4 5-5 जण असं एकत्र बसतात आणि त्यांना याचंही भान नसतं की आपल्या सोबत कोणी आहे का जवळून कोणी गेलंय का. अगदी त्याच्यामध्ये एवढं मग्न झालेली ही पिढी आहे की त्यांच्यामध्ये जी क्रियाशीलता आहे आपण म्हणतो की युवा पिढी म्हटलं की आपण म्हणतो की राष्ट्र बांधणी करणारा हा घटक आहे. पण हीच मुलं जर म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता त्यांचं कशातच लक्ष नाही आहाराकडे लक्ष नाही खेळण्याकडे लक्ष नाही विशेषतः मैदानातले खेळच ही मुलं प्रकर्षाने विसरली आणि ते फक्त गेम खेळणं एकमेकांना काहीतरी चॅटिंग करणं आणि प्रकर्षाने म्हणजे जे काही ग्रामीण भागातला जो शेतकरी वर्ग आहे मला असं जाणवतं आम्ही जेव्हा बघतो समाजामध्ये ग्रामीण भागातल्या की आई वडिलांचं इन्कम सोर्स काय आहे हे बघण्याचं सुद्धा मुलांना गरज वाटत नाही की आपले आई बाबा आज शेतामधून त्यांना किती उत्पन्न मिळतं याच्याशी त्यांना घेणं देणं नाही. पण 9वी 10वीच्या मुलाला अँड्रॉइड मोबाईल पाहिजे आणि मग त्याचं एवढं ऍडिक्शन आहे आणि आई बाबा पण ते पुरवतात त्यांचे हट्ट की जे अतिशय घातक आहे असं मला खरोखर घातक होऊ शकतं त्याची धोक्याची घटना समजून तुम्ही वागायला हवं. आपल्यासोबत नागपूर दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर लोकेंद्र सिंग आहे ज्येष्ठ न्यूरोसर्जन. डॉक्टर लोकेंद्र जी आपसे मैं पूछना चाहूंगी की मोबाईल का इस्तेमाल जो ज्यादा तरीके से लोग करते हैं उनके क्या डिसएडवांटेजेस हो सकते हैं उनके शरीर पर उनके मन पर क्या दुष्प्रभाव हो सकते हैं. जी देखिए मोबाइल जो है एक दुधारी तलवार है. डॉक्टर देव है या दैत्य है मेरी आवाज आप तक आ रही है. उपयोग या दुरुपयोग पर निर्भर करेगा. जी मैं सुन पा रहा हूं. जी मैं आपकी आवाज सुन पा रहा हूं. जी बोलिए. मेरा बोलना यह है कि जो मोबाइल है ये एक दुधारी तलवार है. इट्स ए डबल एजेड सोर्ड. ये दैत्य है या दानव है ये इसके उपयोग या दुरुपयोग पर निर्भर करता है. अब होता यह है कि बच्चों का जो मस्तिष्क है वो पूर्णतया विकसित नहीं होता है. उनकी हड्डियां भी इतनी मजबूत नहीं होती हैं कि वो उसके विकरण को रोक पाए. और जब बच्चे लोग कान के पास बहुत नजदीक से मोबाइल का उपयोग करते हैं तो उसकी जो तरंगे हैं जो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स हैं वो अंदर ट्रांसमिट होती हैं और वो खाली कान तक नहीं रहती वो अंदर तक जाके मस्तिष्क के अंदर तक जाके पहुंचती हैं. अब होता यह है कि मस्तिष्क की जो पूरी कार्यप्रणाली है वो भी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स पे ही आधारित है और जब इन दोनों का आपस में टकराव होता है तो अंदर की जो पूरी प्रक्रिया है उसमें तकलीफ जाती है और फिर इन बच्चों को जैसे बोलते हैं लैक ऑफ कॉन्सेंट्रेशन है स्ट्रेस है उनका थॉट प्रोसेस जो है वो अफेक्ट होने लगता है. स्टडीज में यहां तक पाया गया है कि 2 मिनट के ऊपर का भी अगर बच्चे लोग छोटे जो बच्चे हैं 7-8-9 साल के 10 साल के अगर 2 मिनट से ज्यादा लगातार अगर उसका उपयोग करते हैं तो ये उनकी मस्तिष्क की प्रक्रिया से ये उसको बाधित करती है. बराबर इसकी जो तरंगे हैं मोबाइल की तो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स का इफेक्ट है. देन थर्मल इफेक्ट है. जब हम बहुत देर तक मोबाइल को कान के पास यूज करते हैं तो उसका उससे गर्मी उत्पन्न होती है जो माइक्रोवेव फंक्शन है और उससे चमड़ी तक में जलन होने लगती है मोबाइल गर्म होने लगता है और वो थर्मल डैमेज भी वहां होता है. तो ये कुछ शारीरिक इसके नुकसान है. इसके अलावा कई सारी विकार एक नए उत्पन्न हुए जो पहले सोचे नहीं थे कि जैसे तीन टेंडिनाइटिस क्योंकि बच्चे हाथ में मोबाइल लेके बहुत देर तक उपयोग करते हैं तो उनका हाथ दुखने लगता है. एक विशिष्ट तरीके से करते हैं तो उनकी गर्दन दुखती है कमर दुखती है. तो नए नए विकार जो पहले कभी सुने नहीं थे वो अभी उनका प्रादुर्भाव होने लगा. अगर मैं बोलूं तो दे आर गेटिंग डेवलप्ड. महाचर्चा मध्ये क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे. कुठेही जाऊ नका पाहत रहा महाचर्चा. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये सर्वांचं स्वागत. आजचा चर्चेचा विषय आहे मोबाईल मुलं आणि मनस्वास्थ्य. विद्याधरजी तुमच्याकडे येते की महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी येत असतात
पौगंडावस्थेत असतात, तुम्हाला दृश्य स्वरूपात त्यांच्यामध्ये त्यांच्या मनस्वास्थ्यावरती काही परिणाम झालाय की नाही हे कसं कळतं आणि कशा प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात शिकत असताना, वावरत असताना, खेळत असताना वगैरे? मनस्वास्थ्यावर परिणाम म्हणण्यापेक्षा एकूण जे काही दुष्परिणाम जाणवतात त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये त्याविषयी मी सांगेन की एखादी नवीन गोष्ट आत्मसात करायची असेल अभ्यासामधली, तर पूर्वी त्यांना लायब्ररीशिवाय पर्याय नसायचा. ग्रंथालयामध्ये जाणं, पुस्तकं काढणं, त्यातनं संदर्भ घेणं आणि ते संदर्भ ग्रंथ सतत आपल्याजवळ बाळगता न आल्यामुळे त्याचं स्वतः मनन करणं आणि ते लक्षात ठेवणं ही प्रोसेस जी आहे ती मोबाईलमुळे संपुष्टात आली आहे. कारण आपण एखादी गोष्ट जरी विसरलो तरी ती आपल्याला मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा रिट्रीव्ह करता येते हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे व्यासंग हा प्रकार जो आहे तो निदान अभ्यासाच्या बाबतीमध्ये ज्यांना खऱ्या अर्थाने शिकायची ओढ आहे अशांच्या बाबतीमध्ये त्यांच्या नकळत तो थोडासा कमी होतो आहे. बाकी वर्गामध्ये लेक्चर चालू असताना मोबाईलवर खेळत राहणं हा उद्योग जी मुलं करतात, पण त्याच्या बाबतीत मी असं म्हणेन की जी मुलं फोकस नसतात ना त्यांची फक्त माध्यमं बदललेली आहेत. म्हणजे पूर्वीच्या पिढीमधली मुलं शेवटच्या बाकावर बसून वहीच्या शेवटच्या पानावर चित्र काढायची, ज्यांचं वर्गामध्ये लक्ष नसायची अशी, आता ती मोबाईलचा वापर करतात. त्याच्यामुळे फक्त माध्यमं बदललेली आहेत. मोबाईलला दोष देणं हे आपण केवळ एक सोपा असं म्हणूया पळवाट काढू शकतो की फक्त मोबाईलमुळे घडलेलं आहे असं मला वाटत नाही. बरोबर. आणि खरोखरच आहे, मोबाईलचे फायदे अनेक आहेत. ज्ञान आहे, संपर्क साधू शकतो, अनेक फायदे आहेत. मात्र एक अस्पष्ट अशी अंधुकशी रेषा असते की आपण किती उपयोग करायचा आणि त्याचे आपण ऍडिक्ट झालोय का हे कसं समजायचं? डॉक्टर बर्वे, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की एखाद्या पालकाला आपलं मूल जे आहे की ते व्यसनाधीन झालंय किंवा ऍडिक्ट झालंय मोबाईलला हे कसं जाणून घेता येईल, याचा काही क्रायटेरिया आहे का? सर म्हणाले त्याप्रमाणे मला पटतं येते, कारण त्याला आपण गोळाफुलीचा खेळ खेळणं असं म्हणायचो. तो खेळ मी खूपदा खेळलोय. वर्गातल्या सगळ्या शिक्षकांची कार्टून्स काढून झालेली आहेत गपचूप. म्हणजे कदाचित मी पण त्या वयात असतो तर मी पण नक्कीच मोबाईल घेऊन खेळलो असतो, अजूनही खेळतो. त्यामुळे मला वाटतं की त्यातलं अट्रॅक्शन जे आहे ना ते खूप इंटरेस्टिंग आहे. कारण मला बोर्डम ही गोष्ट हा माणसाच्या जीवनातला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एखादी गोष्ट सातत्याने केल्याने बोर्डम जे येतं त्या बोर्डम वरती आपण कसं ओव्हरकम करायचं हा चॅलेंज आहे. आणि हा चॅलेंज मोबाईल पटकन सोडवतो, पण तुम्हाला एका क्षणार्धामध्ये तो कम्प्लिटली वेगळ्या दुनियेत घेऊन जाऊ शकतो. टिकटॅक टो म्हटलं किंवा गोळाफुली खेळलं तर मी त्याच वहीवर खेळत होतो, आता मी कुठेही जाऊ शकतो. ही जी प्रचंड ताकद आहे मोबाईलमध्ये ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि या सांगण्याचं कारण याच्याशी आपल्याला झगडा तुमच्याकडनं बरंच जाणून घ्यायचं. थोडस तुम्हाला मध्ये थांबवते. आपल्यासोबत व्हिडिओ कॉलिंगवरती आहे डॉक्टर दत्तात्रय पवार, प्राचार्य कीर्ती महाविद्यालय दादर मुंबई. पवार सर, महाचर्चामध्ये तुमचं स्वागत करते. आजच्या चर्चेचा विषय तुम्ही ऐकत असाल मोबाईल, मुलं आणि मनस्वास्थ्य. तुमच्या मते तुम्ही कसं पाहताय की कशा प्रकारचे दुष्परिणाम कॉलेजमध्ये येणाऱ्या स्टुडंट्समध्ये दिसत आहेत? हा बरोबर मॅडम. पूर्वी जे विद्यार्थ्यांचं मैदानावरती मोठ्या प्रमाणावरती सहभागी असायचे, म्हणजे खेळाडूमध्ये एनसीसी असेल, एनएसएस असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, त्या खेळामध्ये मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचा सहभाग असायचा. पण अलीकडच्या काळामध्ये हे जे मुलं आहेत ते सगळे आता मोबाईलवरतीच गेम खेळू लागलेले आहेत. आणि त्यामुळे विद्यार्थी जो आम्हाला मैदानावर हवा आहे त्यांचं प्रमाण दिवसेदिवस मोठ्या प्रमाणावरती मॅडम घटत चालले खरं. बरोबर. पण मग मोबाईलचा वापर कमीत कमी आणि विधायकच, म्हणजे जेवढा गरजेचा आहे ज्ञानासाठी, संपर्कासाठी, तेवढाच कसा करता येईल हे समजावून सांगण्यासाठी किंवा काही एखाद्या ऍक्टिव्हिटीज जेणेकरून त्या एक तासासाठी तरी मुलं जे आहेत स्टुडंट तुमच्याकडे येणारे ती मोबाईलपासून दूर राहतील अशा काही ऍक्टिव्हिटीज करण्याचा मानस आहे का? येस मॅडम. म्हणजे ह्या मुलांचं खरोखरच एक नेहमी आम्ही ओरिएंटेशन घ्यायचा विचार करतोय की ह्या ऍपचा म्हणा किंवा ह्या मोबाईलचा चांगल्या रीतीने कसा स्टडीसाठी किंवा अभ्यासासाठी उपयोग करता येईल. मग त्यांचे काही नोट्स असतील किंवा काही अवांतर माहिती असेल तर त्या दृष्टिकोनातून ते माहिती घेऊ शकतात. आणि अशा रीतीने आम्ही त्यांचं ओरिएंटेशन बऱ्याच वेळा वर्गामध्ये घेत असतो की खरोखर तुम्ही चांगल्या कामासाठी ह्या मोबाईलचा वापर करा, म्हणजे दुरुपयोग करू नका असं वरच्यावर आम्ही त्यांना वर्गामध्ये सांगत असतो. पण एक मुद्दा मला ऍड करायचा आहे की वर्गामध्ये जेव्हा मी विद्यार्थ्यांशी बोलतो की तुम्ही मोबाईल शिवाय किती वेळ राहू शकता, मी जेव्हा विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करतो मॅडम तेव्हा सांगायला हरकत नाही की मुलं म्हणतात की नाही सर आम्हाला अर्धा तासापेक्षा आम्ही जास्त वेळ मोबाईल शिवाय नाही राहू शकत, काही मुलं म्हणतात की एक तासाशिवाय राहू शकत नाहीये. आणि ह्याचा परिणाम आम्हाला कुठेतरी त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे किंवा जे आम्ही
शिकवत असताना विद्यार्थ्यांनी खरोखर ऐकणं किंवा ज्याला आपण एकाग्रता म्हणूया, एकाग्रता दिवसेंदिवस खूपच घटत चालली किंवा कमी होताना दिसून येते मॅडम. बरोबर. आणि सर्वात महत्वाचा फिटनेस या वयामध्ये अत्यंत महत्वाचा असतो, मग फिजिकल असू दे किंवा मेंटल असू दे, तो फिटनेस राखण्यासाठी मैदानी खेळ म्हणा किंवा वेगवेगळे क्लासेस असतात म्हणजे अदर दॅन अकॅडमिक्स वेगवेगळे क्लासेस ना ते जाऊ शकतात, त्या संदर्भात तुम्ही काही मार्गदर्शन करत असता का? हा नक्कीच, म्हणजे मार्गदर्शन की जे शास्त्र तुम्ही हा विषय निवडलेला तो खरोखरच उपयुक्त मी म्हणू शकेल, कारण स्वास्थ्य हे दोन प्रकारचे शारीरिक आणि मानसिक. बरोबर ना, जो शारीरिक दृष्ट्या तो फिट असेल तर मनाने पण चांगल्या रीतीने स्वास्थ्य त्याला लागू शकतं. आणि म्हणून बरोबर बरोबर, जसं पवार सर तुम्ही सांगितलं खूप छान उपयुक्त आणि मार्गदर्शन पर अशी माहिती दिली, खूप खूप धन्यवाद पवार सर. हे होते डॉक्टर दत्तात्रय पवार, प्राचार्य कीर्ती महाविद्यालय दादर. डॉक्टर बर्वे, तुम्हाला थोडंसं मध्ये कट केलं होतं, मला क्रायटेरिया जाणून घ्यायचं. दोन तीन गोष्ट आपल्या लक्षात येईल. एक तर मुलांचं ऑब्झर्वेशन पाहिजे, मुलं काय करतात, किती वेळ मोबाईलवर आहेत आणि ते काय करत असतात, काय पाहत असतात, हे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी पहिला त्यांचा इंडेक्स हा असतो की जर मुलं सगळी माहिती पासवर्ड जर कोडेड करून ठेवत असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी त्यांची त्यांच्या तरी चॅट्स मध्ये असतील किंवा त्यांची ज्या काही प्रकारच्या त्या व्हिडिओज बघतात, युट्यूब बघतात किंवा जे काही खेळ खेळत असतात ते त्यांना बंद करून ठेवायचे आहेत. म्हणजे काहीतरी सिक्रेटिव्हनेस जेव्हा मुलांच्या मध्ये निर्माण होतो तेव्हा नक्की द फ्लॅग शुड गो अप की इथे आपण लक्ष दिलं पाहिजे. 90% मिळतील अशी मुलं अगदी अगदी नक्कीच. आणि ते केल्यानंतर त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. दुसरं आम्ही कधी कधी सांगतो की मुलांची बोटं पण तपासून बघा, म्हणजे टेक्स्ट करून करून त्यांच्या अंगठ्याची दोन्ही अंगठ्यांची जी अग्र असतात टोकं असतात ती सुजलेली असतात, इतकं त्याला टेक्स्टिंग थंब असं म्हणतात. तिसरा महत्वाचा एक सिंड्रोम मुलांच्या मध्ये असतो ज्याला मी फोमो म्हणतो, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. की जेव्हा मुलं जेव्हा परत परत मला मोबाईलवरती किंवा इंटरनेटवरती मला जायचं असेल किंवा मला काहीतरी काम करायचं असं म्हणत असतात तेव्हा एक लक्षात घ्यायचं की पालक ओरडत असतात तेव्हा असं करण्यामागे मुलांच्या मनामध्ये आणखी काहीतरी एक भावना असते, ती म्हणजे त्यांना फिअर वाटत असते. फिअर कशी वाटत असते तर या वयामध्ये पिअर प्रेशर खूप स्ट्रॉंग असतं. आपल्या बरोबरच्या मुलांसारखंच माझा मोबाईल असला पाहिजे, मी त्या चॅट साईटवर असलं पाहिजे, माझ्याकडे व्हॉट्सअपवरती असलं पाहिजे, असं सगळं त्यांना हवं असतं. आणि ते जर मला ते जर मी मिस केलं तर मग मी माझ्या ग्रुपमध्ये राहू शकणार नाही, मला त्या ग्रुपमध्ये इन्क्लुजन मिळणार नाही. म्हणून याला फोमो असे म्हणतात, फिअर ऑफ मिसिंग आउट, की काहीतरी मिस आउट करतोय. आणि अशी फिअर ऑफ मिसिंग आउट असलेली मुलं जास्त मोबाईलवरती असतात किंवा इंटरनेटवरती असतात, त्यामुळे हे त्यांचं वर्तन आपण बघितलं पाहिजे. क्रायटेरिया म्हणायला लागला तर आपल्याकडे खूप परदेशामध्ये याचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे. आणि काही महत्वाचे मुद्दे मी फक्त सांगू इच्छितो. अगदी त्यातली सगळ्यात सिम्पल मुद्दा हा आहे की साधा मुद्दा हा आहे की जर आपण ठरवलं की मला इंटरनेटवरती माझा अभ्यास किंवा काम सोडून जर मी इंटरनेटचा ऍक्सेस करत असेल थ्रू मोबाईल आणि जर मी म्हटलं की मी फक्त 5 मिनिटं काम करणार आहे तर नक्कीच समजावं की आपल्याला 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे ठरवलेल्या वेळापेक्षा आपण जास्त इंटरनेट वापरायला सुरुवात केली की आपण समजावं की आपण इंटरनेटच्या अधीन झालेलो आहोत असं आपण म्हणू शकतो. दुसरं असं की आपली रूट नेहमीची कामं मागे पडतायत का किंवा ज्या इंटरॅक्शन्स आहेत ते आपल्या मागे पडतायत का. घरी अगदी साधी गोष्ट, घरी आल्यानंतर घरी कोणी पाहुणे आले, आई वडील आले की मुलं दरवाजा उघडतात आणि म्हणतात हाय बाबा, आई बाबा कसे आहात तुम्ही, असं विचारण्याआधी त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो, दरवाजा उघडतो, कोणाला बघतो आणि कोणताही स्माईल नाही आणि तो आपल्या खोलीमध्ये निघून जातो. म्हणजे समजावं की हा मुलगा याच्यामध्ये अडकलेला आहे, इतक्या छोट्या गोष्टी पालकांनी लक्ष द्यायला. त्याच्यानंतर मी म्हटलं त्याप्रमाणे मुलं सिक्रेटिव्ह असतात का. त्याच्यानंतर कधी कधी आपण म्हणतो की कोणतेही काम करण्यापूर्वी मी माझा ईमेल चेक करून बघतो, माझ्या चॅटवरती बघतो, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आज कोण आलंय काय, नवीन कोण आलंय काय बघतो. चौथा महत्वाचा मुद्दा, जी माणसं संपूर्णपणे आपल्याला अपरिचित असतात, ज्या माणसांचं आपण थोडक्यात तोंडी कधी बघितलेलं नसतं, असे माणसं माझे मित्र आहेत असं जर मी म्हणायला सुरुवात केली तर नक्कीच समजावं की माझे जे खरेखुरे मित्र आहेत त्यांच्यापासून मी दूर जातोय. असे क्रायटेरिया, अनेक वेगवेगळे क्रायटेरिया असेल. डॉक्टर पाटणकर, तुमच्याकडे मी येते की तुम्ही या दुष्परिणामांपासून पिढीला किंवा मुलांना वेगळं कसं ठेवता येईल याच्या संदर्भात समुपदेशन केंद्र चालवता, मुळात या केंद्रामध्ये कशा प्रकारे कार्य चालतं मला जाणून घ्यायचं आहे. फारच चांगला प्रश्न विचारलात मॅडम तुम्ही.
खरं तर पूर्वीच्या काळी काय होत होतं की लोकांना व्यसनमुक्ती केंद्र वेगवेगळ्या पद्धतीची असायची, कोणी दारू सोडवण्यासाठी, कोणी सिगारेट सोडवण्यासाठी. पण मला असं वाटतं की आता ही काळाची गरज होणार आहे की मोबाईल डे अडिक्टिंग सेंटर्स सुरू करावे लागणार आहेत आणि मुलांना मोबाईल पासून परावृत्त करण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजेत याच्यासाठी किंवा या पद्धतीने आपल्याला बघावं लागणार आहे. आमच्याकडे भरपूर किस्से होतात, भरपूर मुलं किंवा त्यांचे पालक मुळात येत असतात, तर ज्यावेळी येतात ना त्यावेळी मॅडम तुम्हालाही गंमत वाटेल खरं तर ऐकायला सुद्धा, मी त्यांना पहिल्यांदा हे सांगत असतो की पहिलं मुलाचं कौतुक बंद करा. कारण बऱ्याचदा असं जाणवतं की लहान मूल, माझं आता 2 वर्षाचंच मुलं आहे, 3 वर्षाचंच मुलं आहे आणि त्याला सगळी गाणी ओळखता येतात, सगळी गाणी तो पटकन काढून देतो, किती स्मार्ट आहे. मुलगा स्मार्ट आहेच आहे, तुमचा मोबाईल सुद्धा जेवढा स्मार्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त स्मार्ट तुमचा मुलगा आहे. पण कळत न कळत त्याचा स्मार्टनेस इतरांना दाखवण्यासाठी आपण त्याचं एवढं कौतुक करतो आणि त्या कौतुकापोटी तो त्या मुलाला असं वाटतं की येस हे मी वापरलं पाहिजे आणि हे मी वापरलं तर आई वडील जास्त खुश होत आहेत आणि मग तो जास्तच ते वापरत राहतो. आपण पहिल्यांदा ते एक थांबवलं पाहिजे. दुसरं महत्वाचं मला असं वाटतं की पालकांनी मुलाला वेळ दिला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की वेळच देत नाही आपण, पालकांनाच ते थकून भागून घरी आल्यानंतर स्वतःला विश्रांती करायची असते किंवा एकमेकांबरोबर संवाद साधायचा असतो, एकांत हवा असतो, म्हणून तेच मुलाच्या हातात मोबाईल देतात आणि त्याला अर्धा पाऊण तास बाजूला चालवतात. त्यामुळे पण मुलांमध्ये पुन्हा मोबाईलची क्रेज वाढत चाललेली आहे. मला असं वाटतं आजी आजोबांना जवळ ठेवलं पाहिजे, आजी आजोबांनी गोष्टी सांगितल्या पाहिजेत, गप्पा सांगितल्या पाहिजेत, मुलांना वेगळ्या मैदानी खेळांमध्ये अन्य खेळांमध्ये. तुम्ही हे सगळं समुपदेशन केंद्रामध्ये तुम्ही पालकांना समजावता का? हो, पालकांना समजून सांगितलं जातं. विद्यार्थ्यांची स्मृती क्वेश्चन टेस्ट म्हणजे त्याची एक एसक्यू टेस्ट काढली जाते की आयुर्वेदामध्ये बुद्धी स्मृती सिद्धी एकाग्रता अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या काही गोष्टी आहेत. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की मुलगा किती अमनस्कत्व झालेला आहे. काही मुलांचा मोबाईल काढून घ्या, अक्षरशः अंग सोडून देतात, लोळतात, त्यांना लागेल पडेल, मला किती मार लागेल याचंही भान नसतं. म्हणजे ते एवढे अग्रेसिव्ह झालेले आहेत, एवढे ते चिडायला लागलेले आहेत, म्हणजे नक्कीच ते मोबाईलला अॅडिक्ट झालेले आहेत. मोबाईल शिवाय ते जेवत नसतील, मोबाईल सुद्धा शिवाय ते खेळत नसतील, मोबाईल शिवाय कोणतंच काम करत नसतील. प्रत्येक गोष्टीत ते जर टर्म्स अँड कंडिशन्स टाकत असतील मोबाईलच पाहिजे, तर समजून घ्या की ते अॅडिक्ट आहेत आणि आता आपल्याला त्यांच्या मोबाईल अॅडिक्शन साठी काहीतरी करायला म्हणजे धोक्याची घंटा समजली पाहिजे. उषाताई, मी तुमच्याकडे येते की जसं मी आतापर्यंत सगळेच जण म्हणतायत की पालकांच्याच हातात मोबाईल असतो त्यामुळे मुलं पण त्यांनाच त्याचंच अनुकरण करत असतात. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये एक शिक्षक म्हणून काय त्याची जबाबदारी असते आणि कशी तुम्ही निभावता? खरं तर ही जबाबदारी पालकांची, जसं डॉक्टरांनी सांगितलं की घरातच मोबाईल, आई बाळ रडत असताना अगदी 6 महिन्याचं बाळ असेल तरी त्याच्या जवळ मोबाईलचं गाणं लावलं जातं आणि ते बाळ शांत होतं. एकतर बाळ रडू न देणं म्हणजे एवढं सुद्धा पेशन्स होतं आई बाबांकडे राहिले नाही की थोडंही बाळ रडलं की त्याच्याकडे तो मोबाईल दिला, म्हणजे बाळ रडलं पण पाहिजे ह्या गोष्टीचीच. आणि महत्वाचं शिक्षकांची भूमिका जेवढी महत्वाची आहे, जेव्हा प्राथमिक लेवलला आम्ही विचार करतो की प्राथमिक शिक्षका, तर 7वीपर्यंतचे विद्यार्थी काही शाळेमध्ये मोबाईल घेऊन येत नाहीत, परंतु हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मात्र शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यावेळेला त्यांची मानसिकता समजून घेणं, त्यांच्या भावना समजून घेणं. आणि एक महिला शिक्षिका जर असेल तर नक्कीच तिने आईच्या मायेनं काही वेळेला समजावून सांगावं लागतं. काही काही वेळेला असं असतं की राईम्स आहेत त्या पण मुलांना त्या मोबाईलवर ऐकायला आवडतात. आता मला सांगा, निसर्गातले खेळ, एक दुसरीचं गाणं आहे गवताचं पातं वाऱ्यावरती डोलतं, हे निसर्गातलं गवताचं पातं आपण दाखवू शकतो, पण असं आहे की नाही मोबाईलचं क्रेज आहे ते मोबाईलवरच ते इमेजेस दाखवायचे की हे गवताचं पातं आणि कार्टून. मग ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे तिथं आपण त्याचा वापर करू शकतो. मुलांना मैदानी खेळामध्ये जास्तीत जास्त आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आई ही महत्वाची घरातली शिक्षिका, आपण पहिली गुरु जसं म्हणतो की आईच जर आल्या आल्या जसं डॉक्टरांनी सांगितलं की हातामध्ये मोबाईल देत असेल आणि एक त्यांनी सांगितलं सिंड्रोम की फोबिया, की मुलांना भासच होतोय की अगदी झोपेत सुद्धा ती मुलं मोबाईल जवळ आहे का नाही ह्याची चाचपणी करतायत. आणि डॉक्टर गिरीश शेट्टी, त्यांचा मी एक लेख वाचला होता, त्यांनी असं म्हटलं की 34 वेळा दिवसातनं किमान मुलं असं मोबाईल चाचपतात. आणि ह्याच्या काही इंटरनेटच्या कंपन्या असतील, मोबाईलच्या कंपन्या असतात की 50% कॅशबॅक
त्यांना रात्री जर वापर केला तर मिळतो आणि त्याच्यानंतर मग रात्रीचं प्रमाण म्हणजे आपण जे म्हणतोय की अस्वास्थ्य आहे, चिडचिडपणा आहे, अपयश आहे, नैराश्य आहे, त्या सगळ्या गोष्टी येतात कुठून की झोपच होत नाही ना या मुलांची. आणि जे काही कॉलेज लेवलला जास्तीत जास्त परिणाम की आज आपण डॉक्टरांच्या चर्चेतून बघतोय, लेख वाचतोय, वर्तमानपत्र आहे की लहान मुलांमध्ये शिक्षकांनी समजवून दिलं पाहिजे पालकांना, पाल्य आहे त्याला सुद्धा, म्हणजे तुमच्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत. एक मुद्दा मला मांडायचा आहे, तुमचं झालं असेल तर एक पटकन लक्षात येत नाही आपल्या की आपण मोबाईल बसून ऑपरेट करत असतो, कुठे चालता चालता करत नाही. माझ्याकडे 4-5 केसेस अशा आल्यात की सुरुवातीला मुलं ओव्हरवेट होती, तर मग विचारलं की इतकं वजन कसं वाढलं, त्याचं एकच उत्तर होतं की बसल्या बसल्याच मी करत असतो आणि बसल्या बसल्या मी फोनवरती ऑर्डर करायची आणि तो मुलगा म्हणजे आता डिलिव्हरी असते पटकन येणारी बाहेरची पिझ्झा मुख सगळ्या गोष्टींची आणि ज्या गोष्टी अशा असतात त्या पण क्रिस्प असतात, पटकन खाऊन मजा वाटते अशाच असतात. तर तो मोबाईल न ठेवता जागचा न उठता आईला सांगायचं की दरवाजा उघडून मला आणून दे. जाहिरात बघतो आपण, वेट गेन हे आपल्याला वाटलं नव्हतं पण वेट गेन इज अ मेजर प्रॉब्लेम, पोस्चर इज अ मेजर प्रॉब्लेम, तुमच्या हाताचे स्नायू बिघडले आता डॉक्टर म्हणत होते त्याप्रमाणे. बरोबर, शारीरिक तर अनेक दुष्परिणाम आहेत. छोटासा मुद्दा, तुम्ही आईचा मुद्दा मांडला, एक अनुभव सांगतो. एक माहिती अशी आहे की 2006 मध्ये म्हणजे आजपासून 13 वर्षापूर्वी चीनमध्ये पहिले इंटरनेट ऍडिक्शन सेंटर काढलं होतं. म्हणजे 13 वर्षापूर्वी चीन आपल्या बऱ्याच पुढे आहे, तो याबाबतीत पण पुढे आहे. परंतु दुर्दैव असं आहे की त्यांनी ज्या प्रकारे मोबाईल मधनं म्हणजे इंटरनेट पासून डी ऍडिक्शन करण्याचा प्रयत्न केला ते फार अमानुष आणि अमानवी प्रकार होते. बांधून ठेवायचं, त्यांना मोबाईल द्यायचा नाही, त्यांच्यावरती पाणी मारायचं आणि वेगळ्या प्रकारचे अमानुष्यच प्रकार केले आणि त्यामुळे ती मुलं त्याच्यातच अडकत राहिली. त्यामुळे मॅडम म्हणतात त्याप्रमाणे तो एक मानवी कशा प्रकारे दूर करायचं मुलांना आहे. आपण नागपूरला दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर लोकेंद्र आहेत, त्यांच्याकडे जाऊया. डॉक्टर लोकेंद्र जी, आप न्यूरोसर्जन है पेशे से, तो मैं पूछना चाहूंगी मस्तिष्क पर जो बुरा असर पड़ता है उसके सिम्टम्स क्या होते हैं, कैसे जान सकते हैं हम कि हाँ ये एडिक्ट हो चुका है बच्चा या नहीं? देखिए, एक तो जो बच्चा बहुत ज्यादा उसका उपयोग करता है तो सबसे पहले तो वो उनको स्ट्रेस चालू होता है, एंग्जाइटी चालू होती है, लैक ऑफ कॉन्सेंट्रेशन शुरू होता है, उनकी पढ़ाई के अंदर उनका जो लेवल है पढ़ाई का वो कमजोर होने लगता है, उनके मार्क्स कम होने लगते हैं, हेडेक होने लगता है, बैकएक होने लगता है, टेंडिनाइटिस यानी कि हाथ के अंदर उनको दर्द की वो कंप्लेन करते हैं. कई बार ओपीडी में हमारे पास बच्चे आते हैं, माँ लेके आती है या कुछ अभिभावक लेके आते हैं कि ये बच्चे की जो पहले बड़ा होशियार था लेकिन अब ये धीरे धीरे इसकी जो शैक्षणिक जो इसकी कैपेबिलिटी है वो कम होती जा रही है और फिर बच्चा जो है वो काफी चिड़चिड़ा रहता है, गर्दन में दर्द, कमर में दर्द, ये सारे जो लक्षण हैं बहुत ज्यादा जब बच्चा उपयोग करता है मोबाइल का तब ये उत्पन्न होते हैं. और बच्चा करता क्या है कि रात में मोबाइल को अपने बहुत ही नजदीक रख के सोता है, उनका एक ग्रुप रहता है जिसमें कि वो एक दूसरे को मैसेज करते हैं, नाउ ही वॉन्ट्स टू टेक इट इमीडिएटली एंड आंसर इमीडिएटली. अगर उसने कोई मैसेज भेजा है उसका जवाब नहीं आया तो उसको बड़ी निराशा होती है, जवाब आ गया तो बड़ा खुश हो जाता है. तो इससे होता ये है कि एक विशेष साइकिल बन जाता है और ये सारे परिणाम उसके दुष्परिणाम होते हैं. और यहां तक बोला गया है कि कैंसरस ट्यूमर बन सकते हैं, नॉन कैंसरस ट्यूमर तक ब्रेन के अंदर बन सकते हैं. हालांकि ये पूर्णतया सिद्ध नहीं हुआ है, लेकिन दुर्भाग्य से है क्या, एक रस्साकस्सी चल रही है मोबाइल बनाने वाली कंपनियों में और इंटरनेट वाली कंपनियों में और जो साइंटिफिक लोग हैं उनमें, दोनों एक दूसरे के विरुद्ध ये सिद्ध करने में लगे हुए हैं. एक ग्रुप कहता है कि इसके दुष्परिणाम बहुत हैं, दूसरा कहता है इसके दुष्परिणाम नहीं है, लेकिन परिणाम जरूर है. बराबर, ये सबको समझना बड़ा आवश्यक है कि परिणाम है और आगामी आने वाले समय में ये सिद्ध भी होगा, क्योंकि बच्चों का मस्तिष्क जो 16 साल के नीचे के रहते हैं वो पूर्णतया विकसित नहीं होता है और दूसरा वो पूर्णतया काल्पनिक दुनिया में रहते हैं, वो वास्तविक दुनिया में रहते नहीं है. ब्रेन के बारे में मैं थोड़ा सा मुझे समय दीजिएगा, मैं बता दूं कि ब्रेन का बहुत बड़ा हिस्सा हमारा पूर्णतया हम यूज नहीं करते हैं, बहुत कम हिस्सा ब्रेन का यूज होता है और जैसे जैसे हमारे अनुभव हमारे जिसे बोलते हैं एनकाउंटर इन लाइफ में अलग अलग विषय से जब बढ़ता है तो अलग अलग एरिया में ब्रेन के न्यूरॉन्स जागृत होकर अलग अलग ग्रुप बनता है. आप ही अगर एक ही आर्ट को बार बार करेंगे तो खाली वो ही ग्रुप विकसित होता है, वो पॉलिश होता रहता है. लेकिन सपोज आपने नई लैंग्वेज सीखना शुरू किया, आपने फ्रेंच सीखना, तो अलग ग्रुप ऑफ न्यूरॉन्स का जागृत होता है
और वो विकसित होता है। तो जितनी आप एक्टिविटीज लाइफ में करते हैं उतने आपके ब्रेन के एरियाज और ज्यादा विकसित होते हैं, ये स्टडी हो चुकी है। इसमें नोबेल प्राइज मिला है, वो न्यूरोसर्जन का ही काम था। तो कहने का मतलब ये है कि बच्चा जब केवल मोबाइल के अंदर लगा रहता है तो उसका मानसिक विकास, जैसे डॉक्टर साहब ने बोला था कि बुद्धि कम रहती है, इन्फॉर्मेशन ज्यादा रहती है, क्योंकि बुद्धि के विकास के लिए ब्रेन का विकसित होना अत्यंत आवश्यक है। बिल्कुल सही कहा, बिल्कुल। यहाँ भी बच्चा मार खाता है। मेंदू का सर्वांगीण विकास कसा होईल, बुद्धीचा विकास कसा होईल, याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे, तर ही धोक्याची घंटा जी आहे, जे दुष्परिणाम आहेत ते थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतील। क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे, कुठे जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा। ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया। डॉक्टर बर्वे, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं डॉक्टर लोकेंद्र यांच्या बोलण्यावर। आता सर म्हणत होते त्याप्रमाणे मला एक महत्वाची एक गोष्ट घडते या तरुण पिढीच्या बाबतीत, ती अशी आहे की आपण या सोशल मीडियामध्ये स्वतःला प्रोजेक्ट करत असतो, स्वतः अतिशय सुंदर दिसतो, छान दिसतो, पार्टीमध्ये असतो, आय एम जस्ट हॅव्हिंग ग्रेट टाइम, असं आपण सतत प्रोजेक्ट करत असतो। प्रत्यक्षात आपण तसे जगत नसतो, आपण म्हणजे आधार कार्डवर ते जसे दिसतो तसंच बहुतेक जगत असतो। म्हणजे मोठ्या सोशल मीडियामध्ये फोटो असतात तसं आपण नसतो, आणि ते जे आपलं खरं जग आहे ना, त्या खऱ्या जगामध्ये खूप गोष्टी घडत असतात, दुःख असतं, वेदना असते, ब्रेकअप होत असतात, भांडणं होत असतात, कॉन्फ्लिक्ट होत असतात, कमी मार्क मिळत असतात, या सगळ्याशी आपण कसं कोप करणार, या सगळ्याशी कसं जुळवून घ्यायचं हे स्किल आहे। आणि आता डॉक्टर म्हणत होते ते अगदी परफेक्ट की या करण्याकरता आपला मेंदू वापरावा लागतो, आपली समज शक्ती वाढवावी लागते, वेगळ्या मेंदूच्या वेगळ्या स्किल्स आपल्याला सेल्स आपल्याला वापरावे लागतात, त्याचा वापर अतिशय कमी दिसतोय। की आजपासून 20 वर्षानंतरच्या पिढीला जर माझ्यावरती ह्याचा मला मोबाईलकडे जाऊन बघावं लागेल आणि मोबाईल काहीतरी फालतू उत्तर देईल, त्यामुळे हे खूप डेंजरस गोष्ट आहे। दुसरी डेंजरस गोष्ट ती आहे ती अशी की या इंटरनेटमध्ये किंवा मोबाईलमध्ये जे गेम आहेत त्या गेम्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात मारणं आहे, रक्ताच्या छिळकांड्या उडत आहेत, माणसांची मुंडकी उडवायची आहेत, बंदुका आहेत, रिव्हॉल्वर्स आहेत, यांनी संपूर्णपणे अशा प्रकारच्या व्हायलन्सला, हिंसक गोष्टीला आपण कम्प्लिटली डिसेन्सिटाईज होत आहेत। मुलांना या गोष्टीचं काही वाटेनासच झालेलं आहे, म्हणजे अशी दृश्य पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो, शहारा येतो, भीती वाटते, काय करावं कळत नाही, या नॉर्मल इमोशन्स आहेत, या आपण अनुभवल्या पाहिजेत। त्याऐवजी आपण अत्यंत न्यूट्रलपणे एखादं बंदूक हातात घेऊन त्याला मारतो, वी आर बिकम कोल्ड ब्लडेड, वी आर वॉर्म ब्लडेड पीपल, म्हणजे हिंसक प्रवृत्ती अशा प्रकारे वाढते, आणि यामुळे सायबर क्राईमकडे मुलं जातात, कारण हा क्राईम आहे, ही काहीतरी भयंकर गोष्ट आहे, ही गोष्ट रजिस्टरच नाही झालेली डोक्यामध्ये, त्यामुळे आपण सहजपणे त्याच्याकडे घुसायला लागतो। म्हणजे क्रिमिनल वृत्ती नसते, पण हे या अशा प्रकारे गेम आणि अति वापरामुळे ऍडिक्ट झाल्यामुळे असं होऊ शकतं। विद्यार्थ्याजी तुमच्याकडे येते की वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आपण वेगवेगळे डेज जे असतात साजरे करत असतो, आजकाल एक असाही विचार पुढे येतोय, संकल्पना पुढे येते की नो मोबाईल डे आपण साजरा करूया का। मुळात हा विचार मनात येणं हीच धोक्याची घंटा आहे हे खरं म्हणजे लोकांनी समजायला हवं। की तशा प्रकारे तुम्ही काय सांगाल, एक प्राचार्य म्हणून आणि एक शिक्षकी पेशामधले म्हणून कॉलेज गोईंग जे स्टुडंट्स आहेत त्यांना काय सांगू इच्छितात? नो मोबाईल डे हा ही एक संकल्पना म्हणून दिसायला खूप छान दिसते, पण मला नाही वाटत त्यातनं काही फार साध्य होऊ शकेल, कारण मोबाईलचा योग्य वापर ही संस्कृती आपल्यामध्ये जर रुजलेली असेल तर एक प्रतिकात्मक म्हणून नो मोबाईल डेला अर्थ उरतो, पण मग त्याची गरजही उरत नाही। म्हणजे मला असं मुळीच वाटत नाही की नो मोबाईल डे साजरा करून ती संस्कृती कोणामध्ये रुजली जाईल। मुळामध्ये महाविद्यालयात येणारे तरुण त्यांचं वय हे बंडखोरीचं वय आहे, त्यांना जर आपण सांगितलं की ह्या दिवशी तुम्ही मोबाईल वापरायचा नाही तर ते कदाचित नेहमीपेक्षा जास्त मोबाईल वापरतील, अशी एक भीती मला कायम वाटत राहते। शेवटी हा कंट्रोल स्वतःवर ठेवण्याचा आहे, आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की मुलाच्या लहान वयापासूनच पालकांची जबाबदारी थोडी अधिक आहे। नो मोबाईल डे वगैरे साजरे करून त्याच्यामध्ये काही बदल होईल असं मला तरी स्वतःला वाटत नाही। बरोबर, आपल्यासोबत संगीता शहा व्हिडिओ कॉलिंगवरती आहेत, अध्यक्षा स्वराज्य फाउंडेशन इस्लामपूरच्या। संगीताजी महाचर्चामध्ये तुमचं स्वागत करते। तुमचं हे जे फाउंडेशन आहे त्याची माहिती मला जाणून घ्यायची, त्याच्या मागचा उद्देश काय आणि गरज का भासली? खरं तर आमची मुलं जेव्हा लहान होती तेव्हापासूनच समस्या होती। खरं तर 2008 टीव्ही जे जास्त प्रस्त होतं मुलांना सवय होती, तर त्या दृष्टिकोनातून अभ्यास करताना की वेगळा आपल्याला काय पर्याय मुलांना देता येईल या गोष्टी
अभ्यास करताना आम्हाला लक्षात आलं की ह्याला चांगला पर्याय वेगळा दिला पाहिजे. जसं आता मगाशी डॉक्टर गर्वेंनी सांगितलं की मुलांना नाविन्यपूर्ण असे गोष्टी हव्या असतात सारख्या. मग आम्ही आणि 2008 तारे जमीन परत जी फिल्म होती त्याच्यातली मला एक संकल्पना खूप आवडली की बागेमध्ये शिक्षक आणि मुलं यांची चित्रकला स्पर्धा होती अशी संकल्पना आम्ही रिअल मध्ये तारे जमीन पर कार्यशाळा आम्ही त्या वर्षी घेतली होती आणि त्याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की 720 मुलं आणि शिक्षक त्यामध्ये सहभागी झाले होते. आणि या गोष्टीवरून आमच्या लक्षात आलं की या अशा जर गोष्टी प्रत्यक्षात मुलांना दिल्या जास्तीत जास्त त्यांच्या आनंदाच्या तर ते जास्त प्रभावशाली होईल. आणि तेव्हापासून आम्ही दरवर्षी सारे जमीन पर या कार्यशाळा आम्ही घेत असतो. मग वेगवेगळे चित्रकार आम्ही त्यांच्या समोर आणून मुलांना हे करत असतो. पण यापुढे फक्त हे दरवर्षी एकदाच करून चालणार नाही तर सातत्यपूर्ण असं काही द्यायला हवं की जेणेकरून टीव्ही आणि मोबाईल पासून मुलं दूर राहतील. म्हणून आम्ही बालभवनची संकल्पना पुढे आली. आमचा स्वराज्य सर्जनशील पालक गट आम्ही स्थापन केला. आम्ही काही महिला एकत्रित येऊन हे एकच उद्दिष्ट लक्षात घेऊन स्वराज्य फाउंडेशनची आम्ही स्थापना केली आणि बालभवनच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही घेण्यास सुरुवात केली याची. आणि सृजनशील पालक कसे घडवताय तुम्ही? सृजनशील पालक म्हणजे खरं तर आता मगाशी पाटणकर सरांनी पण सांगितलं की मुलांनाच आपण हा सहज पर्याय उपलब्ध करून देतो. अगदी खाऊ घालताना सुद्धा मोबाईल त्यांच्या समोर देतो. तर हे पर्याय न देणं किंवा त्याच्यासाठी मुलं ह्या गोष्टीमध्ये न अडकतील अशा गोष्टी सर्व कुटुंबाची आपली जबाबदारी आहे, पालकांची जबाबदारी आहे की चांगला पर्याय आपण काय देऊ शकतो. त्यासाठी वेगळा वेळ देऊन आम्ही पालकांना पण सहभागी करून घेतो आणि अगदी मैदानी विटीदांडूपासून अगदी 50 ते 60 खेळ आम्ही बालभवन घेतो. विविध मुलं जोपासतात. अगदी शंख शिंपले असतील, लगडगोटे गोळा करणे असतील, असे छंद पण मुलं जोपासतात. तासून तास त्यामध्ये रमलेली असतात. सांगीत खेळ आम्ही करतो आणि याच्यामध्ये आम्ही 4 महिला सातत्याने मुलांसोबत असतो. मग त्या कवितातही असतील, योगा साधना घेतात, दिनातही असतील, कला घेतात, श्रद्धातही असतील, तर मातृभाषा त्यांचे जीवन कौशल्य आणि संवाद घडवतात. तसंच आम्ही बालवाचनपट्टाही यामध्ये सुरू केलेला आहे की जेणेकरून अगदी बरोबर म्हणजे सृजनशील पालकांची एक पिढी किंवा एक वर्ग तुम्ही निर्माण करताय जेणेकरून दुष्परिणाम जे आहेत मोबाईलचे ते कसे कमी करता येतील किंवा मुलांना मोबाईलपासून कसं दूर ठेवता येईल. खूप खूप धन्यवाद संगीताजी. आणि खास करून मला आजच्या या कार्यक्रमाच्या आणि विषयाच्या अनुषंगानं सांगायचं आहे की मोबाईलचा योग्य आणि उचित वापर होऊ शकतो याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. आपण व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातूनच या गेस्टना या मान्यवर मंडळींना इकडे या महाचर्चामध्ये सहभागी होऊन तुमच्यापर्यंत हे मार्गदर्शनपर वक्तव्य जे आहेत ती पोहोचवतोय. अशाच प्रकारे उचित आणि विधायक उपयोग तुम्हीही कराल अशी आशा आहे. पाटणकर सर तुमच्याकडे येते. एक आयुर्वेदाचार्य किंवा योग अभ्यासक म्हणून तुम्ही या दुष्परिणामांकडे किंवा मनस्वास्थ्यावरती होणारे दुष्परिणाम यांच्याकडे कसं बघताय आणि कसं ट्रीट करताय? नक्कीच फार चांगला प्रश्न मॅडम. खर तर कसं आहे की काळानुसार व्यसनही बदलत जाणार आहे. सर पण मगाशी म्हटलं तसं की लोकांना हे व्यसन फक्त आता मोबाईलचं आहे असं वाटतं पण काळानुसार ही बदलत जाणार आहेत. त्यामुळे चेंज द टेस्ट ऑफ हॅपीनेस इज द सोल्युशन ओनली. म्हणजे आपण त्या विद्यार्थ्यांची त्या मुलांची टेस्ट ऑफ हॅपीनेस बदलली पाहिजे आणि याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे निसर्गाच्या जवळ जाणं. निसर्गातून आपण जन्माला आलेलो आहोत. आपण जेवढं निसर्गाच्या जवळ जाऊ तेवढं मुलांना ते जास्त आवडतं आणि म्हणून या सर म्हटले बर्वे सरी म्हटलं तसं व्हर्च्युअल जगातून त्यांना थोडंसं आता आपण बाहेर काढलं पाहिजे. निसर्गामध्ये आपण त्यांना घेतलं पाहिजे. आम्ही अशा पद्धतीची गुरुकुलं चालवतो. गुरुकुलामध्ये विद्यार्थी येतात, 5-5 ते मोबाईल वगैरे काहीही आठवत नाही मॅडम त्यांना आणि अशा पद्धतीने ते राहू शकतात. म्हणजे हेही होऊ शकतं हे खरं आपल्याला असं वाटतं की हे कसं शक्य आहे पण पूर्वीच्या काळी लोक राहत नव्हती का. सगळं काही शक्य आहे. फक्त ती इच्छाशक्ती पाहिजे. सगळ्यात महत्वाची ती इच्छाशक्ती आधी पालकांची पाहिजे की आपल्या मुलांना ते हे व्यसन लागू नाही द्यायचं. याची चांगलं तर आहेच आहे. म्हणजे अगदी आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट चांगली पण ती त्याच्या तुम्ही म्हटलं तसं की लिमिटमध्ये वापर केलं तर म्हणून एव्हरीथिंग बियॉन्ड द लिमिट इज पॉइझन. त्याचं पॉयझनमध्ये रुपांतर होण्याच्या आधी आपण सावरलं पाहिजे. आपण सावरलो तर आपली मुलं सावरणार आहेत आणि मुलं सावरली तर सगळेच म्हणजे एक निरोगी पिढी आणि हा देश याच्यातून वाचणार आहे. औषाजी तुमच्याकडे वळते की ग्रामीण भागातल्या संदर्भात मी जो पहिला प्रश्न विचारला होता त्याच संदर्भात लागून मला प्रश्न विचारायचा की ग्रामीण भागातल्या मुली कितपत या सोशल मीडिया म्हणा किंवा ग्रुप्स म्हणा किंवा मोबाईलचा वापर करतात आणि त्याचा काही त्यांच्यावरती वेगळा परिणाम होतोय का? नक्कीच मॅडम, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की
ग्रामीण भागातल्या, आपण पहिला प्रश्न विचारला होता की ग्रामीण भागात परिणाम काय होतोय, मुलींवर त्याचा परिणाम अधिक प्रमाणात दिसून येतोय आता प्रकर्षाने. एकतर खेडेगावातून मुली तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जातात, हे प्रत्येक ग्रामीण भागातली वस्तुस्थिती आहे. आणि मोबाईलच्या एवढ्या आहारी गेलं की मित्रमैत्रिणींचा ग्रुप, त्यांच्याशी चॅटिंग, आणि हळूहळू या चॅटिंगचं रुपांतर प्रेम प्रकरणांमध्ये, जे की वयात पण नाही, 10वी 11वी 12वीच्या मुली सुद्धा, आणि त्याच्यानंतर तो असा काही निर्णयापर्यंत येऊन पोहोचतात की त्याचा, त्याच्या परिणामांचा ते विचार करत नाहीत. आणि एक मध्ये वर्ध्याची बातमी सगळ्यांनी माहीत असेल की 9वीतली विद्यार्थिनी मोबाईलवर मैत्री झाली, त्या मुलाबरोबर 8-10 दिवस चॅटिंग झालं आणि त्याच्यानंतर ते एकत्र भेटले आणि तिच्यावर रेप झाला सामूहिक. 9वीची विद्यार्थिनी, तिच्याच वयोगटाची ती मुलं, आणि त्या मुलीचा खून करण्यात आला. म्हणजे एवढी विदारक परिस्थिती होते. म्हणजे अर्थातच पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येईल की आई म्हणून, एक शिक्षिका म्हणून आपली भूमिका घरातली फार महत्वाची आहे. आपली मुलगा असो किंवा मुलगी, तिच्याशी सकारात्मक चर्चा करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. दिवसभराच्या घटनांवर चर्चा, आणि काही पालकांना अशी सवय असते की आमचा मुलगा लाजाळू आहे, मुलगी लाजाळू आहे, बोलत नाही. पण असं निदर्शनात आलंय शास्त्रज्ञांच्या की ही लाजाळू आणि शांत बसणारी मुलं जास्त अडिक्टेड, बरोबर डॉक्टर? आणि ही गोष्ट म्हणजे जे म्हणतात ना की नाही आमच्या मुलाला बाहेर यायला आवडत नाही, आमची मुलगी आतमध्ये बसलेली असते, तिला लोकांमध्ये यायला आवडत नाही, पण ती आतमध्ये नेमकं करते काय हे आई म्हणून आईला माहिती असलं पाहिजे. आणि पालकांनी दोघांनी पण कधी कधी असं विदारक चित्र बघायला मिळते की नवरा बायकोमध्येच मेसेजवरून वाद होतात. इतक्या वेळ तू ऑनलाईन कशावर होती, कुणाशी चॅटिंग करत होती, किंवा तुला कुणाचा मेसेज येत असतो, म्हणजे आधी पालकांनी स्वतःचं वर्तन सुधारायला हवं. अतिशय महत्वाचे आहे की आई म्हणून घरात आईनी, बाबांनी देखील, दोघांनी मिळून आपल्या मुलांबरोबर थोडं खेळलं पाहिजे, गेम्स सोडून पण बाकीच्या आणि मुळात 1-to-1 प्रत्यक्ष संवाद साधा, संवाद ग्रुपच्या माध्यमातून संपर्क किंवा संवाद साधणं हे अतिशय महत्त्व. आणि मोबाईलवर कशासाठी ना, आज तू काय केलं ग? आपल्यासोबत दूरध्वनीवरनं डॉक्टर विनोद गीते आहेत, सहाय्यक प्राध्यापक कुपर हॉस्पिटल मुंबई. डॉक्टर विनोद, महाचर्चामध्ये तुमचं स्वागत करते. आजच्या चर्चेचा विषय आहे मोबाईल, मुलं आणि मनस्वास्थ्य. तुमच्या हॉस्पिटलमध्ये येणारी जी मुलांची संख्या आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे मोबाईलमुळे मनस्वास्थ्य बिघडत आहे असं जाणीव झाली आहे तुम्हाला, आणि काय सांगाल, तुमचे अनुभव काय आहेत? ओके, सध्या ना मी एक म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये आहे. तुम्ही ज्या व्यक्तीशा मुंबईच्या या विश्वामध्ये मुलांमध्ये मोबाईलचा युज खूप जास्त आहे, स्पेशली कॉलेजच्या मुलं, शाळेतले मुलं, आणि सगळ्याच मुलांचं आमच्याकडे जास्त त्रास असा असतो की फोन युज केल्यानंतर डोकेदुखी असते, कानात जळजळ होते, ऐकण्याचा काही प्रॉब्लेम आहे, असे हे खूप नवीन नवीन, जे आमच्या कधी पुस्तकामध्येही ज्याचं मेन्शन नाही आहे, अशी कंप्लेंट घेऊन पेशंट येतात. आणि म्हणून आम्ही त्यांचं जे आमच्या स्टँडर्ड टेस्ट आहेत, ऐकण्याची टेस्ट, बहिरेपणाचा टेस्ट, त्यांच्यावर करतो. आणि आम्ही बघतोय की जेही मुलं खूप जास्त फोन युज करतात, गाणे ऐकतात, व्हिडिओ म्हणजे मुव्हीज बघतात, आणि जास्त ड्युरेशन म्हणजे खूप जास्त वेळपर्यंत ज्यावर त्यांचा एक्सपोजर झालेला असतो, त्यांच्यामध्ये एक हिअरिंग लॉस स्पेशली त्या कानांमध्ये आम्हाला आढळून आलेला आहे. आणि तो स्टडीजमध्ये पण प्रूव्ह झाला आहे, त्याला आम्ही हाय फ्रिक्वेन्सी हिअरिंग लॉस म्हणतो. खूप म्हणजे 5 वर्षापासून जास्त फोन युज केला आहे, दररोज 2-3 घंट्यापेक्षा जास्त तुमचं गाण्यावर एक्सपोजर आहे, आवाज खूप जास्त आहे, असा खूप फ्रिक्वेंटली आम्हाला दिसतंय सध्या ह्या गोष्टी. आणि असे काही सिम्पटम्स आहेत, म्हणजे असे काही त्रास आहे लोकांचे की ज्याच्यासाठी आमच्याकडे ट्रीटमेंट नाहीये, पण हे त्यांच्या बोलण्यावर होऊन त्यांचे जे सिम्पटम्स त्याच्यातून करेक्ट होते की हे त्यांच्या फोनच्या युजशी रिलेटेड आहेत. आणि जास्तीत जास्त मुलांमध्ये त्यांचं जनरल बिहेवियर म्हणजे त्यांचं इरिटेशन असणं, डोकेदुखी असणं, अशा खूप कॉमन सिम्पटम्स आहेत. आणि अजून जे नवीन स्टडीज झाल्यात आता रिसेंटली, म्हणजे इंडियामध्ये नाही, फॉरेनमध्ये, की स्पेशली संध्याकाळच्या टाइमला जेव्हा आपण फोन युज करतो त्याचा तुमच्या झोपेवर नक्कीच परिणाम होतो. म्हणजे रात्रीची तुमची जी 8 ते 9 घंट्याची जी गाढ झोप असते त्याचा जो स्लीप पॅटर्न आहे तो नेहमीच डिस्टर्ब झालेला असतो. तुमची एक तर झोप पूर्ण होत नाही, किंवा जे डीप स्लीप ज्याला म्हणतात ती इनकम्प्लीट झालेली असते. आणि सोबत सोबत खूप जणांच्या कंप्लेंट असतात की त्यांना झोपेतच फोनला हात लावायची सवय पडलेली असते, मधात झोप मोड होते आणि फोन शोधण्याचे प्रयत्न असतात. हे खूप कॉमन आहे आणि स्पेशली मुंबई सारख्या शहरामध्ये ही सवयच आहे की जेव्हाही आपण लोकांसोबत कम्युनिकेट करत नाही तर कानाला फोन लावून कशा तरी आपण बिझी असतो. आणि तुमचं दररोजचं एक्सपोजर खूप जास्त होतं, ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणारे लोक असो की बाहेर वेटिंग करणारे लोक असो की काम करणारे लोक असो, त्यामुळे जो नॉईज जो असतो कानातला आवाज त्याचा खूप जणांच्या कानाच्या ऐकण्यावर परिणाम होतो, हे आम्ही बघितलं. आणि त्याचे दुसरे साईड इफेक्ट म्हणजे होणारे ऍक्सिडेंट,
अगदी बरोबर डॉक्टर विनोद, म्हणजे थोडक्यात गरजेपेक्षा वापर कसा कमी करता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर विनोदजी, तुम्ही दूरध्वनीवरनं खूप छान मार्गदर्शनपर असं वक्तव्य केलं त्याबद्दल. डॉक्टर लोकेंद्रजी, जाते जाते आप इस प्रोग्राम के माध्यम से आप क्या कहना चाहेंगे हमारे व्यूअर्स को कि जिससे मोबाइल के जो दुष्प्रभाव उनके मन मस्तिष्क पर हो रहे हैं वो कम हो. जी, ये बहुत अत्यंत आवश्यक है, ये प्रश्न बड़ा विचारणीय है. सबसे पहले तो मैं जो अभिभावक होते हैं उनको ये बोलना चाहूँगा कि आप एक आदर्श माँ या बाप बने, क्योंकि आप खुद जो काम करेंगे और बच्चों को करने से मना करेंगे वो कभी भी संभव नहीं है, आप उनको रोक नहीं पाएंगे. जिस तरह से हम बच्चों को टेबल मैनर्स, सोशल मैनर्स सिखाते हैं, आज इस बात की आवश्यकता है कि हम उनको मोबाइल मैनर्स भी सिखाएं. क्या बात है, मोबाइल कितना यूज करना है, किस काम के लिए यूज करना है, कब यूज करना है, कब यूज नहीं करना है, ये सिखाना अत्यंत आवश्यक है. ये आपको बचपन से ही बच्चों को सिखाना पड़ेगा और आपको स्ट्रिक्टनेस रखनी पड़ेगी. ये जो सिंगल चाइल्ड मेंटेलिटी हो गई है कि बच्चा जो है महाराजा है, उसकी हर मांग पूरी करना, जो वो कहे वो कर देना, ये मेरे ख्याल से इसको दुष्परिणाम हम शीघ्र ये समाज देखेगा और बच्चों के अंदर ये परेशानियां बढ़ती जा रही हैं. इसको अगर हमको रोकना होगा तो हमको मोबाइल मौन व्रत तो संभव नहीं है जैसा जोशी जी ने बताया, लेकिन मोबाइल मैनर्स बच्चों को सिखाया जी, जाता तो जाता मुझे लगता है कि अत्यंत आवश्यक है इस तरह का नॉलेज. जी विद्याधर जी, जाता जाता तुम्ही काय सांगाल की हे गहिर संकट अधिक होणारे भविष्य काळाकडे बघता तुम्ही काय सांगू इच्छिता आमच्या प्रेक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना? मला वाटतं काही छोट्या छोट्या सवयी जर स्वतःच स्वतःला आपण लावून घेतल्या, म्हणजे आपण कामाच्या ठिकाणी असतो, शाळेत असतो, महाविद्यालयात असतो, मग तो विद्यार्थी असेल किंवा शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी, मोबाईलचा अनावश्यक वापर टाळणं, आपण किमान घरी जेवताना मोबाईल आपल्यापासून दूर ठेवणं, रात्री झोपायच्या वेळी इंटरनेट बंद करून स्विच ऑफ करून झोपणं, सकाळी झोपेतनं जागा झाल्यावर किमान एक अर्धा तास त्या मोबाईलच्या वाटेला न जाणं, या छोट्या छोट्या सवयी जरी, आणि या मला वाटतं काही खूप कठीण सवयी आहेत असं नाही, या छोट्या छोट्या सवयी जरी आपण आपल्याला लावून घेतल्या तरी म्हणजे आपल्याला सर्जरी जी करायला लागते एखादा आजार विकोपाल गेल्यावर, त्या सर्जरीची गरज नाहीये. बरोबर, थोडं आपण आपली इम्युनिटी वाढवली मोबाईलच्या बाबतीतली तर औषध अगदी थोडक्यात काय सांगाल जाता जाता? जाता जाता एवढंच की पालकांचा संवाद महत्वाचा आहे. मी गेली 10 वर्ष 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा घेते, त्यातही यांना याच गोष्टीवर सांगत असते, किशोरी मेळावे घेते त्याच्यातही हेच सांगत असते. आणि सगळ्यात महत्वाचं एक नवीन संकल्पना डॉक्टर ऐकिवत आहे की गॅझेट जे काही आहे, गॅझेट बेडरूम, की रात्री 10:30 नंतर सगळ्यांनी जर सक्तीनी सवय लावली की आपले मोबाईल्सच वापरायचे नाहीत किंवा चॅटिंग करायची नाही, तर हळूहळू ते मुलांना सवय लागायला लागतील. मुलांचे छंद जोपासणं अतिशय महत्वाचं आहे की त्यांना मैदानावर न्या, गाण्याचे क्लास असेल, नृत्य असेल, ह्या छंदांकडे मुलांना जर वळवलं तर ती एक सकारात्मक गोष्ट होईल की सारखं मोबाईलला दुष्परिणाम दुष्परिणाम म्हणण्यापेक्षा त्याचा वापर जेव्हा अभ्यासात प्रोजेक्टसाठी करायचा आहे तेव्हा शिक्षकांनी आणि पालकांनी जर एकत्रितरित्या इन्व्हॉल्व्ह होऊन विद्यार्थ्यांना त्या इंटरनेटचा किंवा नेटचा वापर केला मोबाईलचा तर ते त्याच्यासाठी अर्थातच चांगल्या दृष्टिकोनातून असेल. आपण पॉझिटिव्हली विचार करूया की नक्की विचार करायचा की केवळ तोटे नाहीत, तोटे मात्र ते तोटा होऊ नये, उपद्रव होऊ नये याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. पाटणकर सर अगदी थोडक्यात काय सांगा? अगदी नक्की, म्हणून आपण पहिल्यांदा योगासनांकडे पण वळालं पाहिजे असं मला वाटतंय. आपण ध्यान धारणा करणं, साधना करणं, थोडंसं पालकांनी लहान मुलांना सकाळी सुटल्यानंतर, म्हणजे पूर्वीच्या काळी कराग्रे वसते लक्ष्मीकर मध्ये सरस्वती असं म्हटलं जातं, आता कराग्रे वसते मोबाईल असं झालेलं आहे असं मला वाटतं. सकाळी सर म्हटले तसं उठल्या उठल्या तो नाही पाहिला पाहिजे, आपणच ठरवलं पाहिजे की टायमिंग कसं आखलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. नक्कीच पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे, संवाद एकमेकांबरोबर साधला पाहिजे, निसर्गाच्या जवळ गेलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं आणि आग्रहाचं म्हणजे की कोणतीही गोष्ट जी समोर येते ती शांत वृत्तीने आपण तिला दोन्ही बाजूने पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं की ज्या गोष्टीकडे तुम्ही सुरुवातीला माझी ओळख करून देताना सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटतं की सगळ्यात काय हरवलंय तर ते आपण जसं ज्ञान हरवलंय तसं आपली भान हरवलंय असं मला वाटतं की आपण सगळे अनअवेअर जगतोय. वी आर ऑल स्कॅटर्ड माइंड, वी आर ऑल वॉन्डरिंग माइंड, वी आर ऑल रोबोटिक लाईफ जगतोय. त्याच्या जे पण खरं जगण्याकरता याचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. योगासने आणि अत्यंत महत्वाची गोष्ट माइंडफुलनेस हा सगळ्याच डी ॲडिक्शनवरचा सगळ्यात मोठा प्रभावी उपचार आहे, ज्याने आपल्याला सातत्याने आपण काय करतोय, जेव्हा मला
कळतं की मी करायला नको तेव्हा मला थांबता आलं पाहिजे. ते भान खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ते जर भान कमवण्याकरता सगळा आपला आपली ही धडपड आहे. तर भान म्हणजेच माइंडफुलनेस, तो आपण आता जपला पाहिजे आणि तो डेव्हलप केला पाहिजे. खूप छान तुम्ही सगळे तज्ज्ञ मंडळी आणि सर डॉक्टर लोकेंद्रही नागपूरहून आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, खूप खूप धन्यवाद. जाता जाता एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की जसं इथले तज्ज्ञ मंडळीने सांगितलं की टेबल मॅनर्स बरोबर मोबाईल मॅनर्स देखील आपल्याला शिकण्याची आणि शिकवण्याची गरज आहे. तसंच छंद, मैदानी खेळ यांना जर का प्राधान्य दिलं तर या मोबाईलपासून थोडंसं आपण दूर राहू शकू आणि मग दुष्परिणामांचा सामना आपण करू शकू आणि दुष्परिणाम कमी करू शकू. त्यामुळे मोबाईलचे फायदे असंख्य आहेत, तोटेही आहेत. ते तोटे थोडेसे कमी करायचे तरच आपलं हे जीवन सुकर आणि खूप समृद्ध होणार आहे. आणि खरं म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास मनुष्य किंवा मानव का करत असतो तर आपलं जीवन सुकर व्हावं, समृद्ध व्हावं म्हणून. मात्र तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाहीये, याचं भान ठेवा. तारतम्य राखून सुवर्ण मध्य गाठायचा प्रयत्न करा, मग सगळं छान होईल हीच आशा आहे. आणि म्हणूनच कमीत कमी विधायक आणि उचित वापर मोबाईलचा करा आणि स्वतःचा विकास करून घ्या, मनोविकास करून घ्या, हेच जाता जाता सांगणं आहे. नमस्कार.